नमस्कार, स्वागत है तुमचं कोमल स्पेशल चॅनल मध्ये। आज आपण इथे बनवणार आहोत टोमॅटो सॉस घालून चिकन। काही सीक्रेट टिप्स साठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, हे मी थोडंसं मॅरिनेट करून ठेवणार आहे हळद मीठ घालून। इथे मी थोडंसं मीठ टाकणार आहे, थोडीशी हळद, धने पावडर एक चमचा, याला छान हलवून घ्यायचं। म्हणजे आपलं चिकन एक 10 ते 15 मिनटं छान याच्यामध्ये मॅरिनेट होईल। ह्याचं साईडला काढून ठेवूया, तोपर्यंत आपण बाकीचे मसाले काढूया। इथे बघाचे साहित्य लागणार आहे, मी तुम्हाला इथे सांगते। मी इथे थोडी कांद्याची पात घेतलेली आहे आणि त्याचा जो कांदा आहे ना, 4 कांदे मी घेतलेले आहेत। हे कांद्याच्या पातीचे कांदे आहेत। हे कांदे मी इथे फोडणीला वापरणार आहे आणि ही जी पात आहे ती मी बारीक वाटणार आहे। इथे कोथिंबीर, 3-4 मिरच्या, पुदिना, लसूण मी 10 ते 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेला आहे, धने। आपण इथे टोमॅटो सॉस घालून चिकन बनवणार आहे, त्याच्यामुळे मी अर्धा वाटी टोमॅटो सॉस घेतलेला आहे। लाल तिखट 2 चमचे आणि छोटी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1/2 चमचा। इथे मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे हळद आणि जिरं। इथे मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे मिरच्या, थोडासा पुदिना, लसूण, अद्रक, थोडेसे धने, कांद्याची पात आणि 1/2 चमचा जिरं। हे मी आता वाटून बारीक पेस्ट करून घेणार आहे। इथे पॅन गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे मी तेल टाकणार आहे। 2 ते 2.5 चमचे तेल टाकून घ्यायचं। आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं हळद मिठामध्ये, ते मी इथे परतवून घेणार आहे। आता पॅन गरम झालेला आहे, चिकन 15 ते 20 मिनिट छान मॅरिनेट झालेलं आहे। इथे आपण छान याला हलवून घेऊया। आता इथे 1-5 मिनिटं आपण परतवून घेणार आहे, कारण चिकन लगेच शिजतं। एक वाफ काढूया म्हणजे छान चिकन सगळीकडे असं परतलं जाईल चांगलं तेलामध्ये। मी जास्त करून इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे, फक्त एकच लेग पीस टाकलेली आहे बघा। इथे मी आता मंद आचेवर 1-5 मिनिटं झाकून ठेवते। बघा इथे 5 मिनिटं झालेले आहे, चिकन छान परतलं गेलंय। मी जरासं हलवते इथे, बघा मस्त चिकन असं परतलं गेलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये तेलामध्ये। त्याला आपण पूर्ण शिजवणार नाही आहे इथे, आता आपण त्याला फोडणीला घालणार आहे दुसऱ्या कढईमध्ये। इथे मी आता गॅस बंद करते। हे 50% आता चिकन इथे शिजलेलं आहे। इथे मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि एकीकडे चिकन जे आहे ना शिजलेलं, ते मी असं झाकून ठेवलेलं आहे। आता आपण याला फोडणीला घालूया। तेल छान गरम झालेलं आहे, आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया। इथे मी कांदा बारीक केलेला आहे, तो कांद्याच्या पातीचा कांदा असतो ना तोच वापरलेला आहे, दुसरा कांदा मी वापरलेला नाही आहे। इथे छान कांदा परतून देऊया याच्यामध्ये, मीडियम गॅस करायचा आणि कांदा छान असा परतून घ्यायचा। बघा इथे कांदा छान असा परतला गेलेला आहे, आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया, थोडीशी धने पावडर,
आणि हा वाटलेला आलं लसूणची पेस्ट, आलं लसूण आणि कांद्याची पात थोडी मी याच्यामध्ये वाटली होती, आणि पुदिना ही छान अशी हलवून घ्यायची. लाल तिखट टाकूया इथे, कश्मीरी लाल मिरची पावडर आणि साधी मिरची पावडर. हे छान परतलं गेलं की ह्याच्यामध्ये मग आपल्याला सॉस टाकायचा आहे. मसाले छान बघा इथे परतले गेलेले. आता आपण ह्याच्यामध्ये सॉस टाकूया आणि मीठ आपल्याला शेवटी टाकायचं आहे, कारण आपण चिकन मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे लगेच मीठ टाकणार नाही आहे. मी इथे टेस्ट करून बघणार आहे, जर लागलं तर मग वरनं थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, आणि मी इथे मसाल्याचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे हे मसाले छान इथे शिजले जातील, म्हणजे एक मस्त अशी ग्रेव्ही तयार होईल बघा चिकनला. इथे मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेते. बघा इथे 1-2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली इथे. आपण ह्याच्यामध्ये जास्त कुठलेच मसाले टाकलेले नाहीत, पण ह्याची ग्रेव्ही बघा तुम्ही किती मस्त झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालणार आहे. 50% चिकन आधी शिजवून घेतलेलं आहे, तर आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये चिकन शिजवायचं, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला मस्त टेस्ट येते आणि चिकनला देखील. इथे मी सगळं चिकन टाकलेलं आहे आणि आता गॅस स्लो ठेवून मंद आचेवरती 1-5 मिनिटं इथे शिजून देणार आहे, म्हणजे चिकन देखील छान शिजेल. बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान अशी ग्रेव्ही याची होते. टोमॅटो सॉसमध्ये जे आपण चिकन बनवतो ना, अतिशय टेस्टी होतं. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आता याच्यावरती झाकण ठेवूया आपण आणि 1-5 मिनिटं शिजून देऊया. 1-5 मिनिटं इथे झालेली आहेत, मी ते ओपन करून दाखवते. बघा किती मस्त अशी ग्रेव्ही आलेली आहे आणि छान चिकन आपलं शिजलेलं आहे याच्यामध्ये. जर कधी मसाला बनवायचा कंटाळा आला असेल, तेच चिकन करून कंटाळा आला असेल, तर अशा प्रकारचं टोमॅटो सॉस घालून चिकन करणं खूपच चांगली रेसिपी आहे आणि झटकेपट होणारी अशी रेसिपी आहे. चिकन इथे छान शिजलेलं आहे, मी तुम्हाला हे दाखवते. बघा चिकन अगदी छान शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ बघणार आहे, थोडंसं मीठ इथे लागेल, कारण मी सुरुवातीला मीठ इथे थोडं कमी टाकलं होतं. इथे मी अजून थोडंसं मीठ टाकणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडीशी कांद्याची पात, छान चव येते अशी मस्त आहे कांद्याच्या पातीने.